अंगणवाडी सेविकांनी आज रिसोड शहरातील बस स्टँड येथून ते पंचायत समिती पर्यंत मोर्चा काढला होता. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी मोर्चा काढल्याचं समजतंय. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याच्या वतीने मी रिसोड तालुक्याच्या वतीने बोलत आहे. मी रिसोड तालुक्याची तालुका अध्यक्ष आहे सुलमा सुरेश पत्की. आता आमचा जवळजवळ 1.5 महिना झाला संप चालू आहे, तरी या शासनानं दखल घेतलेली नाही. आमच्या फक्त 3 मागण्या आहेत आणि त्या रास्त मागण्या आहेत, त्या शासनानं मंजूर कराव्यात. एक वेतन श्रेणी लागू करावी, दुसरी आमची मागणी आहे पेन्शन द्यावी, आणि तिसरी मागणी आहे ग्रॅज्युएटीनुसार आम्हाला वेतन श्रेणी द्यावी. ह्या 3 मागण्या आहेत. आम्ही शासनाला भीक मागत नाही, आम्ही आमच्या हक्काचे पैसे त्यांना मागतो. 1.5 महिना झाला, आमच्या 2 सेविका गमावल्या गेल्या. मेण्या हीच जर आमदार खासदाराची एखादी बाई मेली असती, तिची आमदार खासदाराची बहीण असती, का एखाद्या मंत्र्याची बहीण असती, बायको असती, तर टीव्हीवर बातम्या दिल्या असत्या. रात्रंदिवस टीव्हीवर बातमी आली असती, टीव्ही फुटायची वेळ आली असती. पण आमची अंगणवाडी सेविका आज महाराष्ट्रामध्ये बाकीच्या भगिनीसाठी 2 अंगणवाडी सेविकांना जीव गमवावं लागले, त्याच्यासाठी मात्र शासन काही दखल घेत नाही आणि त्यांना पैशाची पण काही मदत देऊ शकत नाही. आमदार खासदार मी जे सांगते, आमदार खासदारासाठी 2 करोडची मागणी केली असती, 5 करोडची मागणी केली असती, त्यांची नुकसान भरपाई केली असती. माझ्या ज्या 2 भगिनी मेलेल्या आहेत, त्यांचे लहान मुलं आहेत, आज तिचा नवरा तिचे लेकरं रस्त्यावर पडतील, या शासनाला कशी लाज वाटत नाही? हे आमचा हक्काचे पैसे का देत नाही? आम्ही राब राब राबतो, आमचा घामाचा पैसा आहे. 50 वर्ष झाले ही योजना सुरू होऊन, तरी पण आम्हाला फक्त 10,000 रुपये मानधन आहे. 10,000 आमचं काही होऊ शकत नाही, मुलाचा खर्च पण निघू शकत नाही. एक मूल जर शिकवायचं असलं तर आज पैसा किती लागतो हे समजायला पाहिजे. गोरगरिबाचे लेकर पुढे पुढे चालले, अंगणवाडी सेविका फक्त अंगणवाडी सेविका अंगणवाडी आणि मुलांनाच धरून बसली, तिच्या आयुष्यात तिचं काहीही झालं नाही. आणि दुसरं म्हणजे दडपशाही करत आहेत की आहार वाटप करा, मुलं आहारापासून वंचित राहिले, कुपोषित व्हायले. अरे अंगणवाडी सेविकेला शासन हे कुपोषित करायले, तिचं कुपोषण पहिलं दूर करा, म्हणजे राज्यातल्या सगळ्या 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थीचं कुपोषण दूर होईल. आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील.